नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मैत्रिणीनो आज आपण मस्त अशी सोयाबीनपासून वेगळी अशी रेसिपी बनवणार आहोत तर सगळ्यांना आवडणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे नक्की मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला एक लाईक करायला प्लीज विसरू नका तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला म्हणजे तुम्हाला तर आवडेलच तुमच्या मुलांना पण प्रचंड आवडेल काय होतं मैत्रिणं कधीकधी कसं पूर्ण स्वयंपाक बनवायचा आपल्याला कंटाळा येतो येतोच कधीतरी कारण कसं ना आपण दररोज तेच बनवतो तर कधीतरी आपल्याला कंटाळा येतो तर मुलं असतील म्हणजे आपणच असेल जेवणासाठी तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा मुलांना भरपूर आवडेल तर ते मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपल्याला थोडं जास्त टाकायचं आहे त्यानंतर मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि मध्ये एक काप दिलेला आहे कांदा चिरून घेतलेला आहे कांदा टाकून मस्त तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे त्यानंतर मीठ टाकलेलं आहे मी आणि इथे टोमॅटो मी तीन ते चार टोमॅटो घेतलेले टोमॅटो मस्त असे बारीक चिरून घ्यायचे आहेत तर इथे बघा कांदा आणि टोमॅटो आपला मस्त असा परतून झालेला आहे आणि हा मसाला वाटलेला हिरवा ही, मसाला दिसतो आहे याच्यामध्ये मी हिरवी मिरची घेतलेली लसूण घेतलेलं आहे अद्रक घेतलेलं आहे कोथंबीर भरपूर सारी घ्यायची आणि थोडेसे जिरे घ्यायचे आणि जाडसर वाटायचं आहे खूप बारीक नाही वाटायचं पाणी न टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मैत्रिणीनं तर तो मसाला टाकलेला आहे तो कांदा टो टोमॅटोमध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे त्याचा पूर्ण कच्चेपणा गेला पाहिजे तर इथे मी हळद टाकून घेतलेली मस्त कांदा टोमॅटो आपण जो हिरवा मसाला वाटलेला होता तो टाकून घेतलेला आहे हळद टाकून घेतली मस्त मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेला आहे त्यानंतर टाकलेला आहे मी सोयाबीन सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं त्यानंतर चार ते पाच पाण्याने त्याचा पूर्ण फेस जाईपर्यंत हो मैत्रीण धुवून घ्यायचं आहे पूर्ण त्याचं फेस पूर्ण निघेपर्यंत चार ते पाच पाण्याने स्वच्छ असं सोयाबीन धुवून घ्यायचं आहे सोयाबीन मी आता याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये तर कांदा टोमॅटो आपण जो हिरवा मसाला वाटलेला होता तो सोयाबीन मस्त एक ते दोन मिनटासाठी आपल्याला मसाल्यामध्ये म्हणजे तो मसाला पूर्ण सोयाबीनला लागला गेला पाहिजे तर इथे मी तांदूळ धुवून एक ते दोन मिनटासाठी ठेवले होते तर तांदूळ पण आता याच्यामध्ये टाकून घेते तांदूळ पण परत एक दोन मिनटासाठी या सगळ्या मसाल्यांमध्ये सोयाबीनमध्ये असे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आणि एक साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे गरम पाणी टाकलं की आपल्या याला लगेच उकळी येते तर इथे बघा मी गरम पाणी टाकलेले तोपर्यंत तो व्यवस्थित असं सगळं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्ही गरम मसाल्याचा पण वापर करू शकता पण आता खूप गरमी त्याच्यामुळे गरम मसाल्याचा मी बिलकुलही वापर नाही केलेला फक्त हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे मी तर इथे बघा सगळं व्यवस्थित असं परतून झालेलं आता मी पाणी टाकून घेते मैत्रिणी ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि कशी झाली नक्की मला तुम ही रेसिपी तुमची कशी झाली नक्की मला कॉमेंट करून सांगा माझी रेसिपी तर छानच झालेली सगळ्यांना आवडलेली तर इथे बघा मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं एक साईडला ते गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आता उकळी येऊन द्यायची आणि नंतर आपल्याला झाकण ठेवून पाच ते सहा मिनटासाठी कमी गॅसवर आपल्याला ठेवून द्यायचं आहे भात कसं झाकण ठेवून कमी गॅसवर शिजवलं नाही एकदा फुल उकळी येऊन द्यायची नंतर झाकण आपल्याला झाकून ठेवून पाच ते सहा मिनटासाठी कमी गॅसवर मस्त असा शिजवून घ्यायचा आहे मैत्रिणं खूप बन्नाट लागतो नक्की करून बघा मैत्रिणीनं इथे आ, उक, उन, गा, तर इथे बघा उक आता उकळी आल्यानंतर मी झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून शिजून द्यायचं आहे मस्त कमी गॅसवर तर नक्की करून बघा आणि तुमचा राईस कसा झाला नक्की मैत्रिणी मला कॉमेंट करा तुम्ही व्हिडिओ कोणत्या शहरातून गाव गावातून बघतात प्लीज मला कॉमेंट करा कारण कसं मी कुठपर्यंत पोहोचली आहे नक्की मला कळेल तर इथे बघा मी झाकण ठेवून घेते आहे झाकण ठेवलेलं आहे आता मस्त आपल्याला कमी गॅसवर शिजवून द्यायचं आहे तर आता बघा सिझून झालेला आहे मी तुम्हाला दाखवते कसा झाला आहे म्हणून एकदम छान झालेला आहे मैत्रिणी तर आता मी झाकण काढून घेते एकदम मोकळा मस्त असा कलर पण मस्त आलेला आहे तर बघा आपली बिर्याणी फेल आहे या भातापुढे तर नक्की तुम्ही ट्राय करा तर मैत्रिणी या जेवायला तर स्वतःची काळजी घ्या तर इथे बघा मस्त असा झालेला आहे तर वाव मस्त चला आता आम्ही जेवायला बसतो तर नक्की करून बघा आणि एक कॉमेंट करायला प्लीज विसरू नका मैत्रिणींनो तर बघा मस्त असा आता मी सगळ्यांना जेवण वाढत आहे मुलांना तर बघा आता वाढून घेत आहे तर खूप छान झालेला मैत्रीण अगदी बिर्याणी पण तुमची फेल या भातासमोर खरंच खूप छान होतो तर बघा आता आम्ही जेवायला बसतो बाय मैत्रिणींनो